काँग्रेसवाल्यांनी खराब पाणी पाजून लोकांचे केस खराब केले, मी वाचलो, कारण मी फिल्टरचं पाण्यानं केस धुतो. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य. काँग्रेसवाल्यांनी खराब पाणी पाजून लोकांचे केस खराब केले, मी वाचलो, कारण मी फिल्टरच्या पाण्यानं केस धुतो, असं वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. परभणीच्या सेलूत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते मंचावरून बोलत होते. पूर्वीच्या मुख्यमंत्र्याने, पूर्वीच्या सरकारने या मराठवाड्याला नदीचं पाणी पाजलं, वड्याचं पाणी पाजलं, ढोकळाचं पाणी पाजलं, दूषित बोरचं पाणी पाजलं. आमच्या मराठवाड्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगितलं, पण मराठवाड्याला दूषित पाण्या पाजल्यामुळे आमच्या किडन्या खराब झाल्या, गरीब लोकांचे वाल खराब झाले, लिव्हर खराब झाले, इथं बसलेल्या अर्ध्या लोकांच्या डोक्यावरचे केस गेले. याला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे, दूषित पाण्यामुळे केस गेले. बंधूंना मी वाचलो, मी फिल्टरच्या पाण्यानं डोकं धुतलं म्हणून मी वाचलो. तक्रार करणार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे का फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहिजे हे तुम्हाला ठरवायचंय, याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यायचा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.